गेले अनेक दिवस हिंदू मुस्लिम वाद चव्हाट्यावर आला असताना आता हिंदूंवर होणाऱ्या भ्याड हल्ल्यांच्या निषेधार्थ बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद रस्त्यावर उतरले असून ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या माध्यमातून घोषणाबाजी करत निर्देशने करण्यात आली. हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांवर कोणीही कारवाई करत नाही आणि हिंदूंनाही काही बोलला तर मोठमोठ्या कारवाया होतात असा आरोप यावेळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यावेळी हिंदूच्या समर्थनार्थ पत्र राष्ट्रपतींना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. हिंदूंवरचे भ्याड हल्ले थांबले नाहीत तर देशभरात निदर्शने करू असा इशारा देखील दोन्ही संघटनांकडून देण्यात आलाय. आज जे आंदोलन आम्ही इथे करतोय हा निषेध आंदोलन आहे. काय झालंय, गेले एक वर्षभर, गेले एक दीड वर्षभर आमच्या हिंदू समाजावर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले होत आहेत. म्हणजे आता रामनवमीच्या यात्रा काढल्या, तिथे पत्रावबाजी झाली. हिंदू नववर्षाच्या यात्रा काढल्या, तिथे पत्रावबाजी झाली. वेगवेगळी कारणं काढून समाजातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे. वेगवेगळ्या म्हणजे जिहाद, एक इस्लामिक जिहाद आज पूर्णपणे मांडला जातो आहे आणि याचा कुठेतरी तीव्र निषेध करावा, ह्याचा कुठेतरी याला चाप बसावा म्हणून आज आम्ही बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आज रस्त्यावर उतरलेलो आहोत. ह्या आंदोलनानंतर आम्ही इथून कलेक्टर ऑफिसमध्ये जाणार आहोत आणि तिथे आम्ही राष्ट्रपतींना एक निवेदन पाठवणार आहोत की बाबा ह्या होणाऱ्या हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांचा आपण कुठेतरी सरकारला एक निर्देश द्यावेत आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी. जर ती कारवाई झाली नाही आणि असंच चालत राहिलं तर समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचे चान्सेस आहेत आणि त्याचा मग पुढे खूप मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी ही आज आम्ही विनंती करण्याकरता आणि या सगळ्याचा निषेध करण्याकरता म्हणून आज आम्ही इथे पूर्ण देशभर उतरलेलो आहोत. त्या अनुषंगाने आज इथे आमचे कार्यकर्ते आले आहेत आणि त्याचा निषेध नोंदवण्याकरता म्हणून इथे आहोत. थोड्या वेळाने आम्ही इथून कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊ, त्यांना आम्ही निवेदन देऊ, त्यानंतर आंदोलन संपतो. नुकुल शर्माच्या बाबतीमध्ये आम्ही बजरंग दलाचं हे म्हणणं आहे की त्या गोष्टीचा हे धरून ज्या प्रकारे पथराव हिंदू समाजावर झाला, म्हणजे एक प्रकारे ह्या गोष्टीचा कुठेतरी बागुलबुवा करून हिंदू समाजाला भडकवण्याचा, धमकवण्याचा हा जो प्रयत्न चालला आहे, हा प्रयत्न आम्हाला मान्य नाही. तो तसं होऊ नये ह्या आमचं म्हणणं आहे याच्यामध्ये. बाकी कुठलं कोणी काय स्टेटमेंट करतं ह्याच्यामध्ये मला जायचं नाही, परंतु ह्याच्यामध्ये समाजावर जे हल्ले झाले, म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर त्या मस्जिदीमधून बाहेर पडून पोलिसांवर हल्ले झाले, त्यानंतर हिंदूंच्या घरांवर हल्ले झाले, हे चुकीचं, हे नाही व्हायला पाहिजे, हे याच्यामध्ये. आज ये जो निषेध आंदोलन हम लोगों ने किया हुआ है उसका मुख्य कारण ऐसा है कि मंदिर में कोई भी धार्मिक स्थल हो, चाहे हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, ईसाई हो, धार्मिक स्थल में जाने के बाद लोग वहाँ पूजा पाठ पठन अपने इसके लिए जाते हैं, लेकिन एक विशेष धर्म के लोग जो हैं वो विशेष टाइम, विशेष पद्धति, विशेष सिस्टम, हर एक जो उनका ट्रेंड तैयार है कि कुछ भी होना. नुपुर शर्मा ने क्या किया, क्या शब्द वापरा, सही किया, गलत किया, वो कोर्ट डिसाइड करेगा, पुलिस डिसाइड करेगी, लेकिन उसका एक माध्यम लेके पूरे देश में, ऐसे तो हमारे देवी जिस डिबेट में नुपुर शर्मा ने जो वक्तव्य किया उस डिबेट में सामने मौलवी ने भी ऐसा ही कुछ हमारे भगवान शंकर के बारे में गलत बात बोला. तो मेरा कहना ऐसा है कि अगर शंकर जी के बारे में अगर गलत वर्ड वापर रहे हैं तो उसके वक्तव्य में नुपुर शर्मा ने कुछ किया तो भाई दोनों के ऊपर कार्रवाई होनी चाहिए. और जो भी धार्मिक उन्माद फैलाते हैं उन्होंने दोनों के विरोध में कुछ करना चाहिए, लेकिन उनको नुपुर शर्मा का से स्टेटमेंट से कुछ लेना देना नहीं है ऐसा हमारा मानना है. रामनवमी की जो पालकी निकली उसमें क्या किसी ने स्टेटमेंट दिया? नहीं, पथराव हुआ. उनको एक दबाव तंत्र डालना है हिंदुओं के ऊपर कि हम जो है कानून की बात नहीं मानेंगे, शरिया कानून लागू होगा, ऐसे मौलवी बोल भी रहे हैं. तो और जहाँ भी होता है टारगेट कौन होता है बताइए? कोई मुसलमान का टारगेट होता है? नहीं, वहाँ पे जहाँ पे ये लोग करते हैं वहाँ के जो हिंदू दुकानें हैं उनसे दौड़ पोड़ करना, झाड़ फोड़ करना, पुलिस. अब बताइए सभी के सभी लोग पार्टी के जितने सेकुलरवादी लोग हैं सबके सब उनके साथ में खड़े हो जाते हैं, नहीं इनके साथ अत्याचार बुलडोजर चल रहा है, चल रहा है. लेकिन आज DCP रैंक के अधिकारियों के ऊपर हल्ला और बुरी तरह उनको मारा पीटा गया, फायरिंग हुई, उनको फायरिंग गोलियाँ लगी हुई हैं, उनकी तरफ से बोलने वाला कोई नहीं है. इसका मतलब आप पुलिस से नहीं डरेंगे, कानून से नहीं डरेंगे, समाज से नहीं डरेंगे, तो आपको यहाँ रह के मतलब क्या है? हम कैसे आपको अपना भाई माने, किस हिसाब से मानना चाहिए? और इसलिए उनके ऊपर दबाव आना चाहिए. इसलिए बजरंग दल के कार्यकर्ता पूरे देश में एक साथ में, मीडिया के ऊपर भी उन्होंने हल्ला किया, एक साथ में उनके उनके दबाव तंत्र आना चाहिए. इसलिए कलेक्टर के माध्यम से राष्ट्रपति को हम एक निवेदन भेज रहे हैं
कि ऐसे व्यक्ति को के ऊपर कार्रवाई हो, और जिस धार्मिक स्थल से ऐसे एलिमेंट्स निकलते हैं उस धार्मिक स्थल को तुरंत बैन किया जाए, उस पर ताले लगाए जाए, सील किया जाए, और उसके जो मुल्ला मौलवी है जो भी हो या कोई दूसरे धर्म के जो धर्मगुरु हो, अगर उनके धार्मिक स्थल से इस तरह का अगर वो निकलता है तो उनकी उनके ऊपर भी वही कार्रवाई हो, और ऐसी कार्रवाई हो कि दोबारा कोई किसी की हिम्मत ना हो। मैं सीना ठोक के बोलना चाहता हूँ कि बाकी स्टेट का मालूम नहीं, लेकिन उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री जो कार्य कर रहे हैं, अगर उसी तरह सभी स्टेट के मुख्यमंत्री कार्य करना शुरू कर दे तो किसी जो धर्म के नाम पर उन्मा